नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका यातील संगमनेर बाजूकडील भाग हा कायम अवर्षणप्रवण भाग म्हणूनच ओळखला जातो. पावसाळ्यातही या भागात पाऊस जेमतेमच पडतो. कित्येक वर्षापासून या भागातील लोकांनी येथील नद्यांना पूर येताना देखील पाहिलेला नाही, तेव्हा उन्हाळ्यात या भागाची काय वाईट अवस्था असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. या वर्षी येथे पाण्याची खूप वाईट अवस्था आहे, पण असं म्हणतात ना की शिक्षण माणसाला संकटावर मात करायला शिकवते. उच्च शिक्षण घेतलेला तरुण हा उत्कृष्ट शेतकरी बनू शकतो, याचं हे उत्तम आणि प्रेरणादायी उदाहरण आहे. सिन्नर तालुक्यामधील कनकुरी या गावातील अगदी 24 वर्षाचा नितीन बुचकुल या नावाचा हा तरुण शेतकरी आपली इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यावर गावी येऊन आपला मोठा भाऊ रघुनाथ बुचकुल याच्याबरोबर शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली. पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं, शेततळं उभारून डाळिंबाची बाग फुलवली, आपल्या शिक्षणाचा शेतीमध्ये पुरेपूर वापर करून शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. आज नितीन बुचकुल आणि त्यांचे मोठे बंधू रघुनाथ बुचकुल हे दोघे मिळून वर्षाला 2 लाख रुपये उत्पन्न शेतीमधून मिळवतात. आसपासची परिस्थिती दुष्काळग्रस्त असतानाही या दोन जिगरबाज भावांनी या दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात केली आहे असेच म्हणता येईल. तुम्ही इथे किती उत्पन्न घेता आणि हा किती बाग आहे आणि एकूण तुम्ही किती मजूर असतात, म्हणजे इथे काम करणारे किती लोक आहे, याबद्दल सांगा थोडं काही. डाळिंबा पूर्ण हे जो आहे तो हा 9 ते 10 वर्षापासून हा आहे तो 1.5 एकर आहे, त्यामध्ये 5.5 झाड आहे. या नवीनमध्ये जवळजवळ तो पण 2 एकर आहे, त्या 2 एकरमध्ये जवळजवळ 800 झाड आहेत, म्हणजे पूर्ण जवळजवळ 1400 आसपास झाड जातात. तर मी लेक्चरशिप करतो त्यामुळे मी पूर्ण वेळ देऊ शकत नाही, तर ते माझे घरचे म्हणजे भाऊ वहिनी वडील आणि आई हे 4 जण फुल टाईम असतात, मी पार्ट टाईम असतो. तर त्यामध्ये सांगायचं ठरलं तर ही आम्ही पाणी पुरवठ्यासाठी 2 पार्ट केले आहेत, म्हणजे ऑनलाईन आणि इनलाईन. ऑनलाईनमध्ये 2 ड्रीप आहेत, 2 ड्रीप हे आहेत आणि त्या जे खत केलेलं असतं ते खड्डा केल्यानंतर ते फुजावं यासाठी ड्रीप केलेलं आहे. आणि जो आहे की उन्हाळ्यामध्ये खूप पाणी लागतं आणि फ्लोनं पाणी देणं शक्य होत नाही, तर त्यासाठी आपण इनलाईन केलेलं आहे, जे आहे जे इनलाईन ड्रीप. तर 1-1 फुटावर ते ड्रीप पसरवलेलं आहे, म्हणजे 1-1 फुटावर त्याचे होल आहेत, तर त्यामुळे पूर्ण बेड हा भिजला जातो. आणि ते दोन्ही पद्धतीचा असा उपयोग झाला की जास्तीत जास्त फळ जे आहे ते अटॅच होऊ शकतं, नाहीतर जे उन्हाळा जो आहे तर 24-25 डिग्रीमध्ये फुलगळीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि त्यासाठी आम्ही अजून जे आहे गोमूत्र आणि शेण आणि डाळीचे पीठ आणि बऱ्याच डाळी, तर त्यामध्ये आम्ही स्लरीचं नियोजन केलेलं आहे. स्लरीमध्ये आपण गोमूत्र, गाईचं गोमूत्र आणि डाळीचं पीठ, शेण आणि काही जैविक जीवाणू आहे त्याचा यूज करून आपण स्लरी केलेली आहे. तर महिन्यामध्ये 1 ते 1.5 स्लरी असं नियोजन केलेलं आहे. हे फळ जे आहे ही स्टेज आहे, फुल आल्यानंतर जवळजवळ 2 महिन्यानंतर ही स्टेज आहे, तर त्यासाठी जवळजवळ झाड लावल्यानंतर कमीत कमी 1.5 ते 2 वर्षानंतर आपण फळ धरू शकतो. त्यासाठी जो वाढीचा कालावधी आहे झाड पूर्ण होण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी, त्याला 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो. तर त्याचं असं नियोजन आहे डाळिंबासाठी की पहिल्यांदी स्टार्टिंगला आपण पानगळ करावं लागते, जे पूर्ण आहे ते पूर्ण परिपक्व झालेलं जे झाड आहे तर त्याची ही पूर्ण पत्ती आहे ती पानगळ करावी लागते. ती पानगळ केल्यानंतर आपण जी नवीन पत्ती आहे ती नवीन पत्ती आल्यानंतर मग जे लहान लहान आहेत की यातून जे फूल बाहेर पडतं, आणि फूल बाहेर पडल्यानंतर त्यात 2 प्रकार असतात, नर फूल आणि मादी फूल. जे नर फूल आहे आता दाखवायचं ठरलं तर हे नर फूल आहे, सॉरी मादी फूल आहे. हे मादी फूल का आहे तर याची जी आहे ती गुठळी तयार होते मागं, आणि हे जे आहे ते नर फुल आहे, कारण याला फळ पूर्ण होत नाही, फळ लागत नाही, याची गुठळी तयार होत नाही. नंतर हे स्टेज झाल्यानंतर या स्टेजमध्ये जास्तीत जास्त झाडाला पाणी चालत नाही, कारण जास्त पाणी दिल्यानंतर फुल गळ होण्याचे प्रमाण जास्त असते. नंतर आपण ते पाण्याचं नियोजन केल्यानंतर त्याचे जवळजवळ 8 दिवसाला आपण फवारा घेतलाच पाहिजे, कारण ते ही जी त्वचा आहे खूपच तेलकट असते आणि त्याच्यावर थ्रिप्स म्हणजे कीटक येण्याचे प्रमाण जास्त असते. थ्रिप्स आल्यानंतर ही जी क्वालिटी आहे ती खूप खराब होते. त्यासाठी आपण जवळजवळ 5 ते 6 दिवसानंतर जो स्प्रे आहे तो घेतला पाहिजे. आणि
अजून सांगायचं ठरलं तर यासाठी शेतमजुरांचा जास्त उपयोग केला जातो, कारण घरचे खूप वडील, आई, भाऊ आणि वहिनी चारच माणसं असल्यामुळं पूर्ण झाड कव्हर होत नाही, तर त्यासाठी आम्ही गावातील शेतमजूर आहे त्यांचा उपयोग करतो. आणि माझा प्रश्न असा आहे की तुम्ही फवारणीसाठी वगैरे कशा प्रकारे नियोजन करता आणि पूर्ण कशा प्रकारे करता? फवारा जवळजवळ 4 ते 5 दिवसातून एक फवारा पूर्ण झाडांना दिला पाहिजे. तर दिल्यानंतर त्यासाठी मी आधी पिस्टनचा उपयोग करायचो. पिस्टन असल्यानंतर ती नळी घेऊन पूर्ण झाडांपर्यंत पोहोचावं लागतं. पण आता सुधारित पद्धतीने मी कुबोटा 2441 2441 हा ट्रॅक्टर घेतलेला आहे, तर त्यासाठी फवारणी यंत्र पण घेतलेलं आहे. फवारणी यंत्र 75,000 पडलेला आहे, तर त्या कुबोटा ट्रॅक्टरला अटॅच करून मी ते पूर्ण फिरून स्प्रे देऊ शकतो. मला आधी जवळजवळ 5 तास हे स्प्रे करण्यासाठी लागायचे, तर आत्ता तो जवळजवळ 2 तासात माणूसबळ कमी असताना पण देऊ शकतो. डाळिंब फवारणीसाठी मी कुबोटा 2441 4-wheel drive हा ट्रॅक्टर यूज करतो. तर या ट्रॅक्टरमध्ये सांगायचं ठरलं तर हे 4-wheel drive आहे, म्हणजे जे आर्मी ज्या गाड्या असतात तर त्यासाठी वाळूमध्ये ग्रीप यावी यासाठी चारही चाकाला ताकद लागते. मागच्या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे काही डाळिंबाच्या बागाला काही हानी पोहोचली का, म्हणजे काही नुकसान झालं का तुमचे, आणि कशा प्रकारे तुम्ही त्यावर मात केली याबद्दल सांगा थोडं काही. अवकाळी पावसाचं सांगायचं ठरलं तर अवकाळी पावसामध्ये जर डाळिंब बागेसाठी नुसता पाऊस झाला तर त्याचा काही बॅड इफेक्ट पडत नाही, पण त्यासाठी जर गारा जर झाल्यात तर त्याचा बॅड इफेक्ट होऊ शकतो. तर कणकुरी गावामध्ये त्या गारा झाल्यात योग म्हणजे खूपच वाईट परिस्थिती अशी झाली की ज्या गारा आहेत तर ह्या डाळिंबाचे जे आहेत तर ते जे घडावर ज्या मोठ्या अणकुचदार गारा पडतात ना तर त्याचे जे छिद्र पडतात नॉर्मल छिद्र पडल्यानंतर तर त्याचे छिद्र पडल्यानंतर त्याचा काळा डाग तयार होतो. काही दिवसानंतर त्याचा काळा डाग तयार होतो आणि जसे आपल्याला काही जखम झाल्यानंतर खपली येते तसं डाळिंबाला ती इजा झाल्यानंतर खपली येते आणि त्याचा जो शायनिंग जे आहे ती कमी होते. तर त्यानंतर मग ज्या गारा झाल्या तर त्या गारा झाल्यानंतर ताबडतोब लगेच फवारे घ्यावा लागतात. तर ताबडतोब फवारे घेतले आम्ही तर बऱ्यापैकी जवळजवळ 99% कव्हर केला आम्ही. तर ती जी हानी झाली होती ती भरून काढली, बऱ्यापैकी आम्ही भरून काढली. पण त्यामध्ये तरी पण नॉर्मल जे फुल होतं जरी फळाला काही इजा झाली नाही तर जे बारीक बारीक फुलं असतं या असं जरी फुलं असलं तर त्या फुलावर जर गार पडली तर त्याचा पूर्ण काळा डाग होतो आणि ते निरुपयोगी होतं, पूर्ण पडून जातं ते फुल. तर त्यासाठी आम्ही असा उपयोग केला. इथून
तिथून सांगायचं ठरलं तर ही मेन पाईपलाईन इथं तळ्यातून पाणी येतं आणि नंतर ते जे हे फिल्टर आहे फिल्टर मधून ते सप्लाय होतं. आजकालचे तरुण आपण बघतो की घरची शेती असूनही शहरी भागाकडे जॉबसाठी धावताना दिसतात, तर त्या अशा सर्व स्टुडंटसाठी काय तुम्ही सल्ला देऊ शकता आणि कशा प्रकारे योग्य मार्गदर्शन करू शकता? तसं बघायचं ठरलं तर शेती हा सर्वांच्या दृष्टीने वाईट झालेला आहे, म्हणजे वाईट व्यवसाय झालेला आहे, कारण त्यासाठी जे कष्ट आहे ते जास्त घ्यावं लागतं आणि मुख्य म्हणजे की कष्ट घेऊनही त्याची जी पैसे मिळण्याचे चान्सेस आहे ते खूप कमी आहे. तर त्यासाठी असं मी सांगू शकेल की प्रत्येकाने जी शेती आहे ना ती प्रोफेशनलीच केली पाहिजे, कारण जी जनरल जी आहे शेती म्हणजे सुधारितच केली पाहिजे सर्वांनी, तरच त्याचा इफेक्ट आहे तो होऊ शकेल. कारण त्यासाठी प्रत्येक आता आजकाल प्रत्येकजण डी फार्मसी बी फार्मसी डिप्लोमा इंजिनिअरिंग हे सर्व फॅड झालेलं आहे आणि ते सर्व केल्यानंतर आपण आता मीच सध्या इंजिनिअरिंग केलेलं आहे, इंजिनिअरिंग करून सुद्धा मी शेती करू शकतो. कारण असं काय नाही की जर शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर पण आपण जॉबच केला पाहिजे असं काही नाही, कारण हा पण एक जॉबच आहे. जॉब केल्यानंतरच आपण जसं जॉब केल्यानंतर कंपनीमध्ये जॉब केल्यानंतर आपल्याला पैसा मिळू शकतो, तसं इथं पण तेवढा वेळ जर फुल टाईम आपण दिला तर तेवढे जास्तीत जास्त पैसे मिळू शकतात. कारण आपण तसं पाहिलं तर आता आय टी कंपनीमध्ये आपण 8 तास ड्युटी करतो, तर 8 तास ड्युटी जर आपण डेली जर आपल्या शेतामध्ये केली तर आपला जो पगार आहे 15,000, 20,000, 25,000 त्याच्या तुलनेमध्ये आपण तो कव्हर करू शकतो. कारण जर 15,000-10,000 रुपये जर पेमेंट जर मासिक धरलं तर 1,20,000 रुपये वार्षिक होतात, तर 1,20,000 रुपये आपण जर इथे इन्व्हेस्ट केले तर त्याचे डबल बेनिफिट आपल्याला मिळू शकतो. सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? सरकारकडून अपेक्षा म्हणजे की जे ड्रिप आहे त्या ड्रिपला बऱ्यापैकी खर्च येतो, झाडं लावण्यासाठी खर्च येतो. जरी तुम्हाला ती आत्ता हिरवीगार बाग दिसत असली पण आत्ता एवढ्या उन्हात हिरवीगार आहे, पण जर अजून 2 वर्ष जर दुष्काळ पडला तर ही पूर्ण बाग आहे ती वाळून जाऊ शकते. तर याआधी 2 वर्षापूर्वी हे असं झालेलं आहे, पूर्ण बाग ही माझी वाळून गेलेलं आहे. पण त्यासाठी जे अनुदान आहे ते खूप कमी, म्हणजे 20-25 रुपये प्रति झाड असं खूप शुल्लक असं अनुदान येतं, तर त्या अनुदानाचा काही जास्तीत जास्त उपयोग होत नाही. तर ते अनुदान देण्यापेक्षा सरकारने जे आहेत म्हणजे झाडं लावण्यासाठी काही पैसा पुरवला पाहिजे, म्हणजे कसं की हुंडी घेण्यासाठी काही खर्च आणि ड्रिप इरिगेशन आहे तर त्यासाठी ते सरकारने नॉर्मल खर्च पुरवला पाहिजे. दुष्काळावर मात करून यशस्वी शेती करून दाखवणाऱ्या कणकुली गावातील या 2 भावांचा आदर्श सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा, तसेच पाण्याचे नियोजन करून अशा प्रकारे यशस्वी शेती करावी हीच माझी अपेक्षा. याचबरोबर सरकारनेही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे ही विनंती, कारण आधुनिक शेतीमध्ये बेरोजगारी कमी करण्याचीही ताकद आहे हे या उदाहरणामधून सिद्ध होत आहे. जर राज्यातील बेरोजगारी कमी झाली तर सरकारचे अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदतच होणार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल आभारी. टेक केअर. जय हिंद.